आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. शिरोळ कुरुंदवाड रस्त्यावरील शेतात आढळली मगर. उसाच्या शेतात आढळली 10 फूट लांबीची अजस्त्र मगर. कुरुंदवाड शिरोळ दरम्यान जुन्या रस्त्यावरील पंचगंगा नदीच्या धरणाजवळ असणाऱ्या गुरुलिंग औरवाडे यांच्या उसाच्या शेतात सुमारे 10 फूट लांबीची आणि 250 किलो वजनाची अजस्त्र मगर शेतकऱ्यांनी धाडसाने पकडून ती वन विभागाच्या ताब्यात दिली. तालुक्यातील शिरोळ धरणाजवळ पंचगंगा नदीतून अंदाजे 10 वर्षे वय असलेली मादी जातीची मगर भरकटत सुमारे 1 किलोमीटर अंतरावर असलेल्या गुरुलिंग औरवाडे यांच्या शेतात आली. यावेळी येथील शेतकऱ्यांना काहीतरी गेल्याची चाहूल लागली आणि मगरीचे ठसे उमटल्याचे दिसताच शेतकऱ्यांनी मगरीची शोध मोहीम सुरू केली. सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास शोध मोहीम दुपारी 1 वाजेपर्यंत सुरू होती. तब्बल 2 तासांनी शेतकऱ्यांना मगर पकडण्यात यश आलंय. यावेळी वन खात्याचे वनपाल घनश्याम भोसले, तमदलगे वनरक्षक सागर पवार हे वाहनांसह घटनास्थळी आले. तरुण शेतकऱ्यांनी शेतातून मगर आणून वाहनात ठेवली. यावेळी वनपाल भोसले म्हणाले, जयसिंगपूर येथील मगरीची मेडिकल तपासणी करून जलाशयात ही मगर सोडण्यात येणार आहे. यावेळी नगराध्यक्ष अक्षय अलासे, सर्पमित्र अनिल माने, तुकाराम पाटील, ज्ञानेश्वर पाटील, बाबा सावगावे, सुरेश बिंदगे, सुशांत फल्ले, नंदकुमार चौधरी, अशोक जिवाजे, अनिल जिवाजे, सुदर्शन सावगावे, पोलीस ठाण्याचे नितीन साबळे, कुरुंदवाड अग्निशमन दलाच्या जवानांसह 5 रेस्क्यू फोर्सचे जवान आणि परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. पंचगंगा नदीकाठच्या जवळील शेतात मगर पकडण्यासाठी शेतकऱ्यांनी तब्बल 2 तासाहून अधिक काळ थरार सुरू ठेवला होता. रस्त्यापासून हे ठिकाण जवळ असल्याने बघ्यांची यात्रेसारखी गर्दी झाली होती. मगर आढळून आल्याने परिसरातील शेतकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे. महानकर न्यूजसाठी शिरोळहून संदीप इंगळेसह संदीप अडसूळ.